कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 25 लसीकरण केंद्रावर 18 वर्ष वयोगट पुढील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्कूल व आचार्य अत्रे रंगमंदिर येथील लसीकरण केंद्रावर आज सकाळपासूनच नागरिकांची एकच गर्दी दिसून आली आहे। आचार्य अत्रे रंगमंदिरापासून ते थेट सुभाष मैदानापर्यंत ही रांग पोहोचली होती, तर रेल्वे स्कूल लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असताना महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन व या ठिकाणी करण्यात आलेले नव्हते। ऑनलाइन नंबर लावलेले तसे टोकन घेतलेले पहिला डोस दुसरा डोस घेणारे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक देखील एकाच रांगेत उभे होते। या केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळालाय। तर अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी व मध्येच पडणारा कडक ऊन याचा सामना करत नागरिक तासनतास रांगेत ताटकत उभे राहिलेले दिसून आलं। यावेळी नागरिकांनी महानगरपालिकेच्या नियोजनाच्या कारभाराविरोधात प्रचंड रोष व्यक्त केलाय। लसीकरण करताय तर याचे नियोजन देखील करावं अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे। माझं नाव स्वाती सोमटक्के आहे आणि मी सकाळी 12:15 पासून लाईन मध्ये उभी आहे। आता 4 वाजले, सकाळी मी एक कप चहा पिऊन आली आहे आणि मीच नव्हे तर जवळजवळ आता माझ्या पाठीमागे 612 टोकन उभं आहे, 16 नंबरचं टोकन उभं आहे, ऑनलाईनवाले सेम लाईन आहे, 18+ सेम लाईन आहे, 45+ सेकंड डोस सेम लाईन आहे। व्हॉट इज दिस यार, थोडीशी तरी माणुसकी पाहिजे, थोडीशी तरी। सिस्टम कुठेच नाही आहे, मागणं काहीच नाही आहे। थोडीशी तरी तुम्ही अरेंजमेंट करा, तुम्ही मला सांगा की लाईनमध्ये हे सुद्धा लोकांना माहीत नाही की पहिला लाईन कुठली आहे, सिंगल लाईन कुठली आहे, दुसरी लाईन कुठली आहे, याच्यासाठी सुद्धा दोन माणसं उभे नाहीये तिथे। माझे शंकर राठोड, मी एक सामाजिक कार्यकर्ता असून वॅक्सिनेशनसाठी लोकांना इथे मी घेऊन येतो, नेहमी आणतो। पण आज जो महानगरपालिकेच्या या स्थळामध्ये एक सावळा गोंधळ निर्माण झाला असून महानगरपालिकेच्या या केंद्रामध्ये 3 टप्प्यामध्ये लसीकरण होत असून आज सगळ्या नागरिकांना जवळजवळ 1,500 नागरिकांना 3 वाजता बोलवण्यात आले। 3 ते नागरिक आज 6 वाजेपर्यंत लाईनीमध्ये उभे असताना त्यांना वरतीसुद्धा बोलवता आलं नाही। आणि त्याच्यामध्ये अजून एक तक्रार आणि एक अजून एक गोष्ट याच्यामध्ये निदर्शनात आली की सामान्य नागरिक तर आपला पाण्यापावसामध्ये बाहेर उभा आहे, पण जे लोकप्रतिनिधी असतील, इथले कार्यकर्ते काय नगरसेवक असतील, महापालिकेतले कर्मचारी असतील, कोण साहेब लोक असतील, ते मागच्या दरवाज्यातनं लोकांना घेऊन जातात आणि सामान्य नागरिक जो इथं आहे तो पाण्यापावसात इथं उभा असतो। म्हणजे हे काय समजावं? आणि महापालिकेला आजच काहीतरी नवीन बातमी होती की महापालिकेला आयुक्तांना अवॉर्ड वगैरे मिळालेला आहे आणि त्या अशा ही अपेक्षा म्हणजे त्यांच्याकडनं नव्हती पहिली गोष्ट। आणि 18 सेंटर सुरू असताना सुद्धा त्यांना एक हा सेंटर हँडल करता येत नाही, म्हणजे मोठी शोकांतिका। आणि तुमचं माझं नाव अजय राठोड।